बंद केले की केले केले बंद केले ना पे पानी बंद केले का। नमस्कार, मी पाटलू पाटील, बांबू महा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण विश्वास चव्हाण सरांना भेटत आहोत, जे सीमा बायोटेक कंपनीचे ओनर आहेत, आणि विशेषतः जागतिक बांबू दिनानिमित्त सर तुम्हाला मी शुभेच्छा देऊ इच्छितो की आता महाराष्ट्रात आणि देशभर बांबूची लागवड वाढत असल्यामुळं आपल्यासारख्या बांबूमध्ये क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटून मला आनंद झाला। सर्वप्रथम 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिनाच्या सर्व शेतकरी, बांबू उत्पादक आणि बांबू प्रोसेसिंग करणाऱ्या सर्व उद्योजकांना सीमा बायोटेक परिवाराकडून शुभेच्छा। ह्या वर्षभरात बरेच प्लांटेशन बांबूचं झालेलं आहे आणि बरंचसं प्लांटेशन होऊ घातलेलं आहे। त्यामध्ये एक अडथळा आला असा आला आहे की कोरोनाचा अडथळा आला आहे, परंतु बरंचसं प्लांटेशन ह्या वर्षभरामध्ये झालेलं आहे। दुसरी गोष्ट असं, महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल मिनिस्ट्री, विशेषतः गडकरी साहेब किंवा आमदार पाशा पाटील साहेब फार ॲक्टिव्हली काम करत आहेत बांबूसाठी, म्हणजे प्रसार त्यांच्याकडून जो प्रसार व्हायला किंवा तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या दृष्टीने काही म्हणजे बांबूच्या क्षेत्रासाठी त्यांचं जे धोरण आहे धोरण अनुकूल व्हायला, हां अतिशय अनुकूल असं धोरण आहे आणि भरपूर प्लांटेशन होते, जसं की मराठवाडा विदर्भात भरपूर प्लांटेशन होते। मला तर असं वाटतंय की पश्चिम महाराष्ट्राचा जसा विकास झाला, कसा विकास झाला, तर एक तर ऊस आणि ऊसावर प्रोसेस करणारी इंडस्ट्री तयार झाली, ज्याला शुगर फॅक्टरी म्हणतो, अशामुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला। तशीच ताकद बांबूमध्ये मला दिसते। मराठवाडा आणि विदर्भाचा जर विकास करायचा असेल तर बांबू प्लांटेशन आणि बांबूवर आधारित प्रोसेसिंग इंडस्ट्री जर उभा राहिली तर मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा मागे टाकेल इतकी ताकद त्या विभागामध्ये। तिकडे सर काही योजना सुरू आहेत ना, पोखरासारखी योजना प्रचंड, हां बऱ्याच 3000 गावं जवळजवळ त्यामध्ये आहे। बरोबर, तर बऱ्याच ठिकाणी पोखरा अंतर्गत किंवा अटल अंतर्गत बरंच प्लांटेशन होत आहे, बांबू मिशन अंतर्गत बरंच प्लांटेशन होत आहे झालेलं आहे। तर त्यामध्ये जर समजा 5-6 गावात मिळून 500 एकर जर प्लांटेशन झालं तर प्रोसेसिंग इंडस्ट्रीला बराचसा वाव आहे, त्यामध्ये त्या त्या एरियामध्ये छोट्या मोठ्या प्रोसेसिंग इंडस्ट्री होऊ शकतात। जो प्रश्न आहे, हां तो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे, तिथल्या तिथे तो मिळू शकतो। आता सध्याचा प्रॉब्लेम लोकांना काय, शेतकरी काय म्हणतो, मी बांबू लावतो माझा बांबू खरेदी कोण करणार, आणि उद्योजक काय म्हणतो, मी इथेनॉलची फॅक्टरी टाकतो पण मला बांबू कुठून मिळणार। पण आताची अशी परिस्थिती आहे, जर 500 एकर बांबू प्लांटेशन 4-5 गावांमध्ये झालं तर एखादी इथेनॉल फॅक्टरी किंवा एखादी बायोगॅस फॅक्टरी सहजपणे तिथं कार्यरत होऊ शकते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगार होऊ शकतो आणि त्याशिवाय शेतकऱ्याचंही इन्कम सोर्स वाढू शकतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। म्हणजे आता ह्या सगळ्या पॉलिसी सगळं धोरण अनुकूल आल्यामुळे आता होऊ शकतील, होऊ शकते अगदी 100%, कारण गडकरी साहेबांचं स्वतःचं प्रचंड लक्ष आहे या बांबूकडं, त्यामुळे बऱ्याचशा पॉलिसी आता एक वेगळ्या लेवलला येऊन पोचत आहेत, जेणेकरून सहजपणे उद्योजक एखादा उद्योग उभा करू शकतो, अशा पद्धतीच्या बऱ्याच पॉलिसी येत आहेत आणि येऊ घातलेत। म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की बांबूच्या रूपाने एक नवं कॅश क्रॉप उभं राहील 100%। बांबू जसं मी म्हणतोय की पश्चिम महाराष्ट्रात ऊस आणि शुगर फॅक्टरी आहे, तशीच बांबू उभे राहू शकतात आणि ती फार प्रचंड मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी आहे आणि त्यामध्ये आपण देशसेवेचं एक कामही करू शकतो, कारण इथेनॉल जर निर्मिती झाली तर पेट्रोल डिझेलचं बरंच आयात कमी होऊ शकते। नाही आपल्याला म्हणजे आपल्याला खूप अनुभव आहे, आपण विदेशात पण जाऊन बघून आलेला, चायनाचा पण तुम्ही दौरा केला आहे, त्यामुळे तुम्हाला बांबूमधली इकॉनॉमी काय आहे, प्रचंड ताकद आहे, ताकद आहे। आता तुम्ही चायनाचा विषय काढला तर चायनामध्ये अशी एक मी टाईल इंडस्ट्री बघितली होती की तिथं फक्त बांबूची टाईल बनवली जाते, म्हणजे टाईल बनवली जाते पण ती फॅक्टरी किती मोठी असावी तर ती कमीत कमी 20 एकरामध्ये ती फॅक्टरी होती, एकच फॅक्टरी आणि दर एक तासाला एक अख्खा टाईलचा कंटेनर भरत होता दर एक तासाला, एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बांबूपासून टाईल बनवलं जातं, म्हणजे असं क्षमता आहे बांबू, प्रचंड मोठी क्षमता आहे। नुसत्या जरी बांबूच्या टाईल बनवायचं ठरवलं भारताने तर भारत बांबू पुरवूच शकत नाही, टाईल पुरवूच शकत नाही जगाला, इतपत पोटेन्शियल आहे। नुसता एक टाईलचा विषय घेतला तर आणि इथेनॉलचा विषय घेतला तर कुठलंही बांबू नाही जगातला, बांबू अपुरा पडेल इतकं पोटेन्शियल यामध्ये आहे। म्हणजे आपल्याला विश्वास सर असं म्हणायचं आहे की आता ज्या अनुकूल धोरण आहे शासनाचं, केंद्र शासनाचं, राज्य सरकारचं आणि बांबूमध्ये काम करणारे लोक, प्रसाराचं काम चालू आहे, ते अशा टप्प्यावर आलेले की आता शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि इंडस्ट्री पण येईल, अगदी बरोबर या टप्प्यावर आहे आता आहे आणि 1-2 वर्ष थोडासा संधी काय वाटतो तो पण निघून जाईल। बरोबर, आता ह्या संभ्रमावस्थेचा 1-3 वर्षाचा काळ राहील, त्यानंतर उद्योजक बांबू बांबू म्हणेल आणि शेतकऱ्याकडे बांबू नसेल द्यायला, इतपत परिस्थिती येऊ शकते, त्यामुळे त्याला सोन्याचे दिवस नक्कीच येणार आहेत। आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या दृष्टीने बरेच उद्योजक तयार पण आहेत, आता आम्ही स्वतः प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या दृष्टीने तयारी करतोय, म्हणजे 200-300 टिश्यू कल्चर लॅबमध्ये आहे। बरोबर, तुम्हाला बांबूतला आता अभ्यास झालेला पण आहे,
मग आता टिश्यू कल्चर रोपं विकतोय आम्ही. आता ह्या वर्षी आमचे 4 लाख रोपं विकली गेली. 4 लाख रोपं विकणे हे जर 1000 एकर बांबू आमच्या ह्यातून लागलेला आहे, पण तो महाराष्ट्रात विखुरला गेला आहे. तो जर पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे प्लॅनिंग चालली की 300-400 एकर एका जिल्ह्यात लागण करावी आणि त्यानंतर एक प्रोसेसिंग इंडस्ट्री तिथं आपल्याला करता येईल, अशा पद्धतीने पण प्लॅनिंग चालू आहे. आणि बऱ्याच जणांचं चालू आहे, आमचंच चालू आहे असं नाही. खूप हां, कारण प्रचंड पोटेन्शियल आहे, त्या लोकांनी ओळखलेलं आहे. बरोबर आहे. आणि खूप लोकांचं असं महाराष्ट्रभर एक थोडासा प्रतिसाद असा आहे की प्रचंड करायचे आपल्याला. आता हल्दीराम सारखी कंपनी आहे तुम्हाला, जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये होतली, तर ती हल्दीराम सारखी कंपनी सुद्धा 2000 करोड रुपये बांबू प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये टाकण्यास तयार आहे. त्यांनी एक केला नसून प्लॅट नागपूरमध्ये, एक केला, पण त्यांना सध्या रॉ मटेरियलची कमतरता जाणवते. म्हणजे अशा खूपशा कंपन्या पुढे येतील, म्हणजे आपण काही थोड्या नमुने दाखल विचार करतो, ज्यावेळी खरोखर सुरू होईल त्यावेळी एकमेकाला प्रचंड कंपन्या येऊ शकतात. आणि एकच प्रोसेसिंग इंडस्ट्री नाही, प्रचंड प्रोसेसिंग इंडस्ट्री, फर्निचर आहे म्हणा, लागदा आहे, बायोगॅस आहे, इथेनॉल आहे, काही गिफ्ट आर्टिकल आहेत, अशा प्रचंड इंडस्ट्री आहेत. त्यामुळे त्याला स्कोप प्रचंड राहणार आहे आणि व्हरायटी पण प्रचंड असल्यामुळं प्रत्येक प्रोसेसिंग इंडस्ट्रीनुसार, प्रत्येकच्या रिक्वायरमेंटनुसार प्लांटेशन प्रचंड प्रमाणात होऊ शकते. म्हणजे शेतकऱ्याने किती प्लांटेशन केलं तर आता संधी आहे. शेतकऱ्याला भीतीची कारण, भीती ठेवण्याचं काहीही कारण नाही, कारण माझ्या हिशोबाने 4 वर्षानंतर बांबूच कमी पडत राहील. आणि जरी आत्ता बांबूला वाटत असेल प्रोसेसिंग इंडस्ट्री नाही कसा बांबू विकायचा, आत्तासुद्धा नग वाईज बांबू विकायला कमीच पडतो आहे. आम्ही आम्ही एक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका मंडईमध्ये गेलो होतो, जी आशिया खंडातली सगळ्यात मंडई आहे सागवान आणि बांबूची. तर तिथं आमच्या असं ध्यानात आलं की नागपूरमध्ये बांबू जो येतो तो ईशान्य भारतात नाही, तो ज्या मॅक्झिमम आसाम वगैरे भागातून येतो, त्रिपुराकडून येतो, आणि तो बांबू विकला जातो कुठं, मुंबई, पुणे, नाशिक, आपल्या एरियात. हा आपल्या एरियात, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की भोर किंवा आमच्या गडिंग्लज किंवा चंदगड भागातला बांबू अतिशय कमी पडतो आहे राधानगरी तालुक्यातला किंवा भोर तालुक्यातला. त्याशिवाय आसाममधून इतर बांबू येत नाही, इथून मुंबई पुण्याला विकला जात नाही. त्यामुळे नगावर जरी बांबू विकायचा म्हटलं तर प्रचंड मार्केट आहे. किंवा काही बांबू मंडई म्हणून एक गव्हर्नमेंटची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत कोणी शेतकऱ्यांनी जर सबसिडी घेऊन मंडई सुरू केली तर त्याला स्कोप आहे प्रचंड. आत्ता टोमॅटो, वांगी किंवा द्राक्षासाठी तारकाटीला जो बांबू लागतो तोच अतिशय कमी प्रमाणात आहे, म्हणजे तो मिळत नाही, महाग मिळतो आहे. आता मिळाला तरी तो सगळा येतो आसाममधूनच येतो, इथला लोकलचा बांबूच नाही, फार कमी आहे. 10% सुद्धा पुरवठा करू शकतो. ज्या अर्थाने आपण बघायला पाहिजे त्या मार्केटकडे, ते सजगपणे बघितले गेलं नाही. त्यामुळे ती शेतकऱ्यांनी भीती बाळगता कामा नाही. बांबूचं मार्केटिंग भरपूर आहे, आता नग वाईज भरपूर आहे. प्रोसेसिंग इंडस्ट्री जसा विचारच करून आली तर मग खूपच लागतो, खूपच आहे. धन्यवाद सर तुमच्याशी या जागतिक बांबू दिनाच्या निमित्तानं आपल्याशी बोलता आलं. बांबूचं काय फ्युचर आहे हे समजून घेण्यासाठी आपले काही अनुभव आहेत ते मला उपयोगी पडतील.